धुळे नंदुरबार तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैधरित्या गांजाची शेती केली जात असल्याचं समोर आलं आहे. यात अनेक जण शेतात लावलेल्या पिकांच्या आडून गांजा लागवड करत असतात. शहादा तालुक्यातील नवानगर गाव येथील केळीच्या पिकाआड गांजा लागवड केल्याचं उघडकीस आलं आहे. तालुक्यातील शिरपूर तालुक्यात शेतात लागवड केलेला जवळपास 3 कोटी रुपयांचा गांजा पोलिसांनी उद्ध्वस्त केल्याची कारवाई आज करण्यात आली आहे. यानंतर नंदुरबार जिल्ह्यात देखील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवानगर गाव येथील सुनील मेलसिंग चव्हाण यांनी त्यांच्या शेतात केळीच्या बागेत गांजाची शेती केली असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकत 17,74,626 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात सुनील चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक नवानगर म्हणून गाव आहे जे MP च्या बॉर्डरवरती आहे आणि त्या गावामध्ये एका इसमानं आपल्या केळीच्या शेतामध्ये गांजाची लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या ठिकाणी छापा मारलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला बराचसा गांजा या निमित्तानं त्या शेतकऱ्यानं केळीच्या पिकात लावल्याचं निष्पन्न झालं. त्याच्यावरून आम्ही हा सगळा गांजा जप्त केलेला आहे आणि एका इसमाला ताब्यात घेतलेला आहे. हा जो गांजा आहे हा साधारणपणे 2 क्विंटल 50 ग्रॅम आहे आणि याची किंमत 17,74,000 एवढी आहे. महाराष्ट्र आणि MP त्यांच्या बॉर्डरवरती काही ठिकाणी अशा प्रकारचं गांजाचं वाहतूक किंवा निर्मिती अशा प्रकारे होऊ नये यासाठी आम्ही ड्रोनच्या माध्यमातूनही लक्ष ठेवून आहोत आणि येत्या 17 तारखेला मध्य प्रदेशमध्ये त्यांच्या विधानसभेचे इलेक्शन्स आहेत त्या अनुषंगानं बॉर्डरवरती अत्यंत चोख असं निगराणी ठेवण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं त्या सगळ्या कारवाया सुरू आहेत. प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.